आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। आज हाती आलेल्या अहवालानुसार बदलापूरमधील 48 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। यामुळे बदलापूरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही 5837 झाली आहे। आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कात्रप येथील श्री साईदीप अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची, बॅरेज रोड येथील अरिहंताक्षमधील एका रहिवाशाची, कात्रप येथील सिद्धार्थ अपार्टमेंटमधील दोन रहिवाशांची, कात्रप येथील मोहन पाममधील एका रहिवाशाची, कात्रप विद्यालयाजवळील गुरुछाया कॉम्प्लेक्समधील एका रहिवाशाची, कात्रप विद्यालयाजवळील सत्यम पॅराडाईजमधील एका रहिवाशाची, वेंकीज हॉटेलजवळील शान पॅराडाईजमधील एका रहिवाशाची, गणेशगाड येथील साईप्रसाद सोसायटी येथील एका रहिवाशाची, जुना कात्रप रोड येथील माऊलीनगर येथील एका रहिवाशाची, हेंद्रेपाडा येथील मोहन तुलसीविहारमधील तीन रहिवाशांची, उड्डाणपुलाजवळील रंजन सोसायटी येथील एका रहिवाशाची, बेलोली येथील व्ह्यूज पार्क सोसायटी येथील एका रहिवाशाची, नंदनवन पार्क येथील मनोहर विकास रेसिडेन्सीमधील एका रहिवाशाची, सर्वोदयनगर येथील ओम गुरुप्रसाद बिल्डिंगमधील एका रहिवाशाची, हेंद्रेपाडा येथील पनवेलकर रॉयल स्क्वेअरमधील 5 रहिवाशांची, जाधव कॉलनी येथील सद्गुरु स्वामी समर्थ सोसायटीतील एका रहिवाशाची, कात्रप शाळेसमोरील मनोहर शिजी निर्वाणामधील एका रहिवाशाची, दीपाली पार्क येथील लोटस फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स येथील एका रहिवाशाची, बेलोली येथील रो हाऊस वरुण हिल्समधील एका रहिवाशाची, जुना कात्रप रोड येथील लॉसन पार्क येथील एका रहिवाशाची, दत्तवाडी येथील सिल्वर कोकमधील एका रहिवाशाची, MJ कॉलेजजवळील गोरपडे आर्केडमधील एका रहिवाशाची, शिवाजी मंदिरजवळील विघ्नहर अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची, गावदेव येथील शुभ रेसिडेन्सीमधील एका रहिवाशाची, गावदेव येथील कृष्णा कॉम्प्लेक्समधील एका रहिवाशाची, शनीनगर येथील आर्ट्स रेसिडेन्सीमधील एका रहिवाशाची, मांजली येथील संकल्पसिद्धी अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची, शनीनगर येथील ओम हिरंब दर्शनमधील एका रहिवाशाची आणि कात्रप येथील तुतारी सोसायटी येथील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। तर आज पॉझिटिव्ह आलेल्या 48 रहिवाशांमुळे बदलापूरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही 5837 झाली आहे। आतापर्यंत 5392 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर 368 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत। आतापर्यंत 77 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। अमित जाधव, स्वानंद मीडिया, बदलापूर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।